जर समजा पद्धतीने मेन कसं होतं की चेहऱ्यावरती काळे डाग वगैरे काय तर कोट्यात उष्णता वाढल्यामुळे कोट्यातली उष्णता घालवायची असेल तर तुम्हाला साधे साधे इलाज सांगतो. कोथिंबीरीचा रस घ्यायचा आणि त्यात ना जिरे घालायचे. कोथिंबीरीचा रस घ्या त्याच्यात जिरे घालायचे, जिरे वाटून घालायचं, हे व्यवस्थित मिश्रण मिक्स करायचं आणि हे प्यायचं. बघा रोज रात्री, रोज रात्री जर तुम्ही कमी जेवा आणि कमी जेवल्यानंतर हे मिश्रण घेऊन तुम्ही झोपा, किडनी तर क्लीन होईलच होईल. मेन म्हणजे कसं आहे की तुमच्या चेहऱ्यावरचे काळे डाग आहेत ना हे कायमस्वरूपी निघून जातील. हे अशा खूप काही गोष्टी आहेत जे करू शकतो. हाडं मजबूत करायचे आहेत तर तुम्ही पांढरे तीळ, पुरुषांनी पांढरे तीळ रोज एक चमचा चावून खायचं, अंदरूनी शक्ती कमी येते ना ते सुद्धा ह्यानं वाढते चांगल्यापैकी. अजून तुम्हाला सांगतो अशोकाच्या पानांचा काढा करायचा तो प्यायचा, पिंपळाच्या पानाचा काढा करायचा तो प्यायचा, कोलेस्ट्रॉल वगैरे कमी होतं. माता भगिनींना पण विनंती करतो तुम्ही पांढरे तीळ खाऊ नका, नाहीतर तुम्ही खाल. त्यांना सांगितले म्हणलं तुम्ही म्हणाल त्यांना सांगितले कंबरदुखी गुडघेदुखीसाठी कॅल्शियम वाढायसाठी पांढरे तीळ खायला, तुम्ही खसखस खायची. कंबरदुखी गुडघेदुखी ऑटोमॅटिक कमी होते, कॅल्शियम भरायला लागतं. सांगितल्या पद्धतीनं सगळ्या गोष्टी, फक्त विनंती आहे करा. तब्येत पाहिजे, प्रत्येकाला वाटतंय की बॉडी सुंदर दिसावी, पोट कमी व्हावं. पोट कमी व्हावं असं वाटत असेल तर दिवसभरात दालचिनीचा आपल्या पोटाच्या पेरात का तुकडा घ्यायचा, दिवसभरात थोडा 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 खाऊन तो संपवायचा. एकाच वेळेत खाल, थोडा थोडा खाऊन संपवायचा. बघा पोट प्लेन व्हायला लागतं. आपल्या स्वयंपाकामध्ये आपल्या पूर्वजांचे उपकार जे म्हणतो ना ते त्यांनी याच्यासाठीच केलाय. हे जर तुम्ही केलात ना ऑटोमॅटिक तुमचं बघा पोट कमी व्हायला लागतं. माता भगिनींना विनंती करून सांगितलं मोहरीचं तेल लावून शेकून ते बांधा, वात वगैरे सगळा निघून जातो. जे तुमचं सीझनमध्ये वाढलेलं पोट आहे ना ते ऑटोमॅटिक कमी होतं. फक्त करून बघा, करून बघा आणि मग सांगा मला. हे साध्या साध्या गोष्टी असतात. आता तुम्हाला सांगतो ज्यांचे दात मजबूत नाही आहेत, ज्यांना वाटतं की दात घेवायला पाहिजे, त्यांना साधा इलाज सांगतो. लवंग घ्यायची, लवंगेचं तुम्ही पेस्ट तयार करायची आणि त्या पेस्टमध्ये थोडंसं मीठ घालायचं. ही करून ठेवली तरी चालतं बरं का. लवंग आहे ना, लवंग घ्यायची, त्याची पेस्ट करायची पूर्ण, त्याच्यात थोडंसं मीठ घालायचं, मिक्स करायचं, हे ठेवायचं. आणि ही अगदी थोडी घ्यायची आहे बरं का, जास्त पेस्ट घ्यायची नाही. आठवड्यातून जास्तीत जास्त 2 ते 3 वेळा छान दात घासायचे, 2 ते 3 वेळा दात घासा. तुम्ही जोपर्यंत आहात ना तुम्ही मेलात तरी दात पडणार नाही, हे सांगतो तुम्हाला. तुम्ही करून बघा फक्त ही गोष्ट. मी काय सांगितलं, माझं चॅलेंज आहे तुम्हाला, मेलात तरी दात पडणार नाही तुमचं, एवढे मजबूत होतील दात. ह्यात जर समजा तुम्हाला अजून जर पाहिजे असेल तर तुम्ही म्हणजे तसं तुम्हाला घरगुती जर समजा पेस्ट तयार करायची असेल किंवा घरगुती जर समजा तुम्हाला दातांची जर काळजी अजून जर मोठ्या प्रमाणात समजा कुणाची किडलेले आहेत काय झालेले आहेत तर त्यांनी म्हणजे कीड असेल हलत असतील सध्या म्हणजे चांगले असतील त्यांनी फक्त लवंग आणि मीठ. पण ज्यांचे हालले हालत आहेत किडलेले आहेत किंवा बरंच काही काय आजार असतात मुखदुर्गंधीचा त्रास आहे ह्या लोकांनी त्यात आवळ्याची पावडर मिक्स करा, थोडी थोडी वावडिंगाची पावडर मिक्स करा आणि ही 4 कंटेन्स घालून आणि पेरू जर अगदीच वाटलं तर पेरूच्या पानांनी चूळ भरा, पेरूच्या पानांचा काढा करून. हे झाल्यानंतर ह्या जर गोष्टी केला तुम्ही जोपर्यंत आहात तोपर्यंत दात पडणार नाहीत. हे करून बघा, हे करून बघा आणि मग सांगा. मी असंच नाही बोलत, हे पूर्वीच्या लोकांनी आपल्याला सगळं दिलेलं आहे. आता अपचनाचा त्रास आहे, पचनक्रिया होत नाही, ढेकर येतात, करपट ढेकर येतात सगळं, तर ते तेजपत्ता तमानपत्री इकडे काय म्हणतात तेजपत्ताच म्हणतात ना, तर तेजपत्ता आहे ना त्याचा काढा करायचा. ते का भातामध्ये का घालत असतील हो, ते जेवणात का उगच पानं एवढी लांबडी का वापरत असतील हो, काय त्याचं तुम्हाला माहिती आहे. वास चांगला येतो नंतर गाणं येते त्याच काय करायचं, खाताना चांगला येतो पण जाताना घाण येते त्याचं काय करायचं. तर ते तेजपत्ता अपचनाचा त्रास होऊ नये, करपट ढेकर येऊ नये, पचन संस्था नीट चालावी याच्यासाठी ते घातलेलं असतंय. त्याच पद्धतीनं म्हणजे बरेच मसाल्याचे पदार्थ आहेत ना हे आपल्याला पूर्वजांनी जे आपल्या स्वयंपाकामध्ये आणून ठेवलेत ना ह्याला कारण आहेत प्रत्येक गोष्टी पाठीला. तुम्ही कधी माता भगिनींना विनंती आहे विचारतो, तुम्ही कधी विचार केला का हे का घालत असतील म्हणून. आपल्याला प्रत्येकच माहिती आहे खमंग वाटलं पाहिजे, खमंग लागले पाहिजे, टेस्ट आली पाहिजे, हे झालं पाहिजे, बेस्ट वाटलं पाहिजे. पण हे सगळं बेस्ट वाटणं हे टोटल वेस्ट आहे. त्याचा हेल्थ वाईज काय रिझन आहे हे पूर्वजांनी लिहून ठेवलंय, आपण नाही वाचलो. आणि खूप काही गोष्टी आहेत मी सांगत असतो दिवस रात्र संपणार नाही. जर समजा तुम्हाला टाच, बऱ्याच लोकांची बघा सकाळी उठल्यानंतर टाच दुखते,
तर वीट घ्यायची, वीट माहिती आहे ना कुंभारांची वीट बनवतात भाजी वीट असते बघा, ती घ्यायची अर्धी घ्यायची, पांढऱ्या कापडामध्ये घालायची, थोडंसं असं मऊ मऊ करायचं आणि ती तव्यावरती लावून गरम गरम करून ना ते विटेनं तुम्ही ते जर टाच जर शेकलात 5-6 दिवस करायचं सकाळी उठल्याबरोबर, बघा नंतर ऑटोमॅटिक टाच दुखायची कमी होऊन जाते. ही गोष्ट करून बघा, जेवढं वजन कमी करा. मेन म्हणजे वजन कमी करण्यासाठी तुम्हाला जर पाहिजे असेल तर थोड्या थोड्या वेळात थोडं थोडं खात चला, मग वजन कमी होते. एकदम दिवसभर उपाशी राहायचं, संध्याकाळी खायचं, दिवसभर रात्रभर उपाशी राहायचं, सकाळी उठून ते एकदमच पाठीभर खायचं बंद करा. थोड्या थोड्या वेळानं खावा, बघा याचा तुम्हाला बेनिफिट मिळेल, ताकद टिकून राहील. अजून जर सांगायचं झालं तर ऐकायला न येणे हा एक प्रकार आहे, किंवा कानात आवाज येतो पुई असा आवाज येतो बघा बऱ्याच लोकांच्या एकसारखा. तर हे जर आपल्याला आयुष्यात कधी प्रॉब्लेम येऊ नये असं वाटत असेल तर ह्याच्यात सुद्धा मसाले पदार्थ उपयोगाला येतात. मसाल्याचे पदार्थ आहेत ना, सगळ्यांची पेस्ट करायची, लोण्यामध्ये कालवायची ती आणि ती कानाच्या पाठीमाल्या बाजूला लावायची. जरी काय प्रॉब्लेम नसेल तरी प्रिकॉशन म्हणून ह्या गोष्टी करा. आयुष्यात तुम्हाला आ काय आ करायची गरज यायला लागणार नाही कधी. हे जर केलं तर हे सगळं नसा मजबूत करतं ते पाठीमागपर्यंत. उष्णता कमी करणे, नसा मजबूत करणे हे त्याचं काम आहे. आणि ते जर केलं तर तुम्हाला बहिरेपणा येऊ शकत नाही. करून बघा. मी का सांगतो या गोष्टी, ते थोडंसं ऐका, थोडंसं विचार करा, या गोष्टी करून बघा. साध्या साध्या गोष्टी असतात. आता थायरॉईडनं माता भगिनी परेशान आहेत ते आहेतच. आता पुरुष मंडळी सुद्धा थायरॉईडच्या गोळ्या घ्यायला लागलेले. तर थायरॉईड होऊ नये असं वाटत असेल, सर्दी खोकला ताप डोकेदुखी किंवा नजर कमी होऊ नये, सगळ्यात चेहरा फ्रेश दिसावा असं जर वाटत असेल तर आंघोळ करत असताना तोंडामध्ये पाणी धरून आंघोळ करायची. आंघोळीच्या वेळी अगदी मारुतीसारखं असं असं तोंड व्हायला पाहिजे. तिथं लाजायचं काय कोणाचं, बरीच लोक असं करून बसतात. तर ते थोडंसं करा, खूप चांगला रिझल्ट मिळेल तुम्हाला थायरॉईड मध्ये. अजून तुम्ही नारळाच्या मुळीचं जर काढा करून जर त्याला गुळण्या केला, थुंकून टाकायचं, गडगड गडगड करायचं आणि थुंकून टाकायचं. पण नारळाच्या झाडाची मुळी घ्यायची, बरं का, खाली मुळं असतात माहिती आहे ना, ते घ्यायचं. एका बाईनं काय केलं होतं, नारळाच्या ते शेंडीचं काढा करून प्याली, त्यानं गडगड करायला लागली. तर असलं काय नको, ते तेल सांगितलेलं मी ते तेल सांगायचं बंदच केलं. ते मेणबत्तीचं मेण घातलं पाहिजे, मी ते मधाच्या पोळ्याचं मेण सांगितलेलं. ते मुलाचे केस पांढरे झालेत, मी म्हणलं मग असं करा ते अमुक अमुक आला, त्यात म्हणलं मधाच्या पोळ्याचं मेण घालायचं. हिनं आपलं ऐकलं मेणबत्तीचं मेण घाटलं आणि माझ्याकडे दाखवायला आली, म्हणली हे बघा लावल्यानंतर आहो त्याचे केस. म्हणलं एक झालं ते बड्डेला कशा छोटे छोटे मेणबत्त्या लावतात ना, तसं त्याचं केस उभारलेलं. तर असलं चुकीचं काय ऐकू नका, चुकीचं काय करू नका, विनंती आहे. तर या गोष्टी करा. अजून जर काय तुम्हाला असेल, आता श्वसनाचा त्रास आहे म्हणजे तुम्हाला जर समजा कसं होतं की सध्याची परिस्थिती बघितली तर श्वसनाचे त्रास खूप आहेत आणि त्याला लोक जास्त घाबरायला लागलेले. तर श्वसन संस्था जर चांगली ठेवायची असेल तुम्हाला तर तुळशीच्या पानांचा काढा करून प्यायचा आहे. अजून जर सांगतो तुम्हाला वजन कमी करायचं आहे, हृदय चांगलं ठेवायचं आहे, श्वसन संस्था जर एकदम मजबूत करायची आहे तर कडुलिंबाची 2 पानं घ्यायची, 1.5 कप पाण्यामध्ये टाकायची आणि आठवून 1 कप करायचं. वस्त्रगाळ करायचं, सकाळी चहा पिल्यासारखं हे पाणी गरम गरम प्यायचं. बघा वजन पोट सगळं कमी होईलच, रक्तशुद्धीकरण तर होईलच होईल, पण श्वसनाचे सगळे आजार निघून जाते. सगळ्यात महत्वाच्या 2 गोष्टी सांगेन मी तुम्हाला, पाया पडून सांगेन, खूप महत्वाच्या आहेत या 2 गोष्टी. त्या 2 गोष्टी ऐका जरा प्लीज. पहिली गोष्ट म्हणजे सध्या जर बघितलं तर किडनी फेल होण्याचं प्रमाण फार वाढत चाललेलं आहे. तर किडनी फेल जाऊ नये असं वाटत असेल तर साधा इलाज सांगतो, पण थोडा महागडा आहे, थोडे पैसे खर्च करावे लागतील. कोण तयार आहे का या गोष्टीसाठी, तर बोलतो पुढचेच आहे तुम्हाला जर बरं तुमच्यासाठी आहे का, महाग आहे, तुम्ही ज्यांना वाटतंय महाग त्यांनी करू नका. किडनी फेल गेल्यानंतर मग काय स्वस्त करायचं ते करा, डायलिसिस चालू झाल्यावर. तर कांदा घ्यायचा आहे छोटासा, छोटासा कांदा घ्यायचा, तो चिरायचा, 3 ग्लास पाण्यामध्ये टाकायचं, 1 ग्लास करायचं आणि पाणी गाळून घेऊन हे पाणी प्यायचं. बघा कांदा एक तुम्हाला रोज खर्च आहे, चालेल ना एवढा खर्च, नाही कांदा महागच आहे हो, स्वस्त आहे का? सगळी जण दंगा करतात कांदा महाग झाला, कांदा महाग झाला. मग आता येऊ इलाज महागच म्हणायला पाहिजे की तुम्हाला, आमच्याकडे सगळीकडे म्हणतात काय कांदा महाग झाला, काय कांदा महाग झाला. त्या हॉटेलमध्ये कांदा द्यायचा लोकांनी बंद केला, मग ते झालं होतं सगळं. हे सगळं अजून पण आहे आमच्याकडे कोल्हापूरला वगैरे,
असू दे, मग आमच्याकडे पाठवत जावा.